पाटील प्रेजेंट्स। सब्जेक्ट इंग्लिश, स्टैंडर्ड फोर्थ, यूनिट फोर, पेज नंबर 53। स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न बिल्डिंग सेंटेंसेस, म्हणजेच शब्दांपासून वाक्य तयार करणे। या ठिकाणी तुम्हाला तीन घरं दिसत आहेत, नंबर 1, 2 and 3। या तिन्ही घरातून तुम्हाला एक एक शब्द घेऊन मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे। तुम्ही रेडी आहात ना नोटबुक घेऊन? चला तर मग पहिला सेंटेन्स आपण तयार करूया। द लायन स्लेप्ट अंडर द ट्री। द माउस रॅन ऑन द वॉल। अ कॅट जम्प्ड ऑन द ट्री। स्टूडेंट्स, राइट डाउन दीज सेंटेन्सेस इन युअर नोटबुक। नेक्स्ट, अ डॉग वॉक्ड ऑन द वॉल। अमित जम्प्ड फ्रॉम द ट्री। नीना क्लाइम्ब ऑन द वॉल। नेक्स्ट, अ फ्यू मेन जम्प्ड फ्रॉम द ट्री। सम चिल्ड्रन फेल अंडर द ट्री। अमित वॉक्ड फ्रॉम द ट्री। नेक्स्ट, आता आपण सर्व वाक्य, सर्व सेंटेन्स परत एकदा वाचू। द लायन स्लेप्ट अंडर द ट्री। द माउस रॅन ऑन द वॉल। अ कॅट जम्प्ड ऑन द मॅट। अ डॉग वॉक्ड ऑन द वॉल। नेक्स्ट, ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस बाय चूजिंग टू ॲटम्स फ्रॉम द फर्स्ट टू हाऊसेस। यू मे ॲड द वर्ड अँड वेअर नेसेसरी। ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस म्हणजे मोठे वाक्य तयार करायची, बाय चूजिंग टू ॲटम्स म्हणजे दोन शब्द आपल्याला जास्त घेऊन त्या ठिकाणी वाक्य तयार करायचे आहेत। द लायन अँड द माऊस जम्प्ड फ्रॉम द ट्री। आता या ठिकाणी आपण दोन शब्द ॲड करण्यासाठी अँडचा वापर केला। अ कॅट अँड अ डॉग वॉक ऑन द वॉल। अमित अँड नीना रॅन फ्रॉम द ट्री। व्हेरी गुड, अशा पद्धतीने आपण अजून वाक्य तयार करू शकतो। सेकंड क्वेश्चन, चूज वन वर्ड ऑर फ्रेज फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स। म्हणजेच या घरांमधून एक एक शब्द निवडायचा आहे आणि त्यापासून अर्थपूर्ण असं वाक्य तयार करायचं आहे। आता या ठिकाणीही आपल्याला तीन हाऊस दिले आहेत, नंबर 1, 2 and 3। याच्यातून आपल्याला फ्रेज किंवा वर्ड निवडून शब्द तयार, वाक्य तयार करायचे आहेत। ओके, स्टार्ट। आय विल प्ले सून। आय विल वॉश ॲट वन्स। आय विल पेंट ऑन द डे आफ्टर टुमारो। राईट डाऊन इन युअर नोटबुक। नेक्स्ट, वी विल राईट
tonight. You will make it at once. Very good, students. You write that sentence in your notebook. He will speak later. She will leave 2 days after tomorrow. It will sing today. They will make it on the day after tomorrow. Now, try to add the following words to your sentences to make bigger and meaningful sentences. Okay, students? Do you ready that you make these sentences? Okay, write down the words. First word is this place. Next, a game. Next, a few lines. Next, this lesson. Next, a song. The drum. A picture. My clothes. A story. Now, I will make one sentence for example. I will make it and paint a picture. I think you all are understand how to make sentences from the word. And you write that sentences in your English notebook. Okay, students? Thank you so much for watching my video. Like and subscribe my channel. Thank you.